Control Flow and Event Handling वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण if else स्टेटमेंट कसे वापरावे, टाइम आणि स्टेट इव्हेंट्स कसे हाताळायचे, when स्टेटमेंट कसे वापरावे हे शिकणार आहोत. हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी ओपन मॉडेलिका 1.9.2 आणि Ubuntu ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 वापरत आहे. परंतु ही प्रक्रिया विंडोज, मैक ओएस एक्स किंवा आर्म वर फॉसी ओएस सारखीच आहे. हे ट्यूटोरियल समजून घेण्यासाठी व सराव करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. फिजिकल सिस्टमचे इक्वेशन वर आधारित मॉडेलिंग, कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेत ब्रांचिंग, मॉडेलिकामध्ये क्लासची परिभाषा. स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइटवर पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्सचा उल्लेख केला आहे, कृपया त्यांना पहा. मागील ट्यूटोरियल्स मध्ये फ्री फॉर क्लासची चर्चा झाली आहे. आता त्यात कंस्ट्रेंट जोडू. बॉल टी इक्वल्स 0.5 सेकंदापर्यंत थांबते. ग्रॅव्हिटी अंतर्गत फ्री फॉल टी इक्वल्स 0.5 सेकंदाला सुरू होते. मी टाइम इव्हेंट एग्जांपल नावाचे मॉडेल तयार केले आहे, जे या कंडिशनला सिम्युलेट करते. टाइम इव्हेंट एग्जांपल फाइल स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइटवर कोड फाइल्स लिंक मध्ये उपलब्ध आहे. कृपया डाउनलोड करा आणि सर्व फाइल्स कोड फाइल्स लिंक मध्ये सेव करा. आपल्या सोयीसाठी फ्री फॉल क्लास देखील उपलब्ध आहे. आता मी ओएम एडिट वर जाते. मी आधीच माझ्या सिस्टम वर ते ठेवले आहे. उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर ओएम एडिट उघडण्यासाठी वर डाव्या कोपऱ्यातील डॅश होम आयकॉन वर क्लिक करा. सर्च बार मध्ये ओएम एडिट टाइप करा आणि ओएम एडिट आयकॉन वर क्लिक करा. मी परत जाते. नोट, विंडोज वापरणारे तशाच प्रकारे स्टार्ट मेन्यू मध्ये ओएम एडिट साठी शोधा आणि ते उघडा. टाइम इव्हेंट एग्जांपल फाइल उघडण्यासाठी ओपन मॉडेल किंवा लायब्ररी फाइल नावाच्या टूल वर क्लिक करा. आपल्या सिस्टम मध्ये टाइम इव्हेंट एग्जांपल फाइल शोधा आणि ओपन वर क्लिक करा. आपण ही फाइल उघडण्यासाठी वैकल्पिकरित्या फाइल मेन्यू वापरू शकतो. लक्षात घ्या की टाइम इव्हेंट एग्जांपल लायब्ररीज ब्राउझर मध्ये प्रदर्शित झाले आहे. या आयकॉन वर राईट क्लिक करा आणि व्ह्यू क्लास निवडा. मॉडेल आता डायग्राम व्ह्यू मध्ये उघडले आहे. तिसरे बटन टेक्स्ट व्ह्यू वर क्लिक करा. आपण आधीच चर्चा केली आहे की मॉडेलिका मध्ये मॉडेल आणि क्लास हे समानार्थाने वापरले जातात. या मॉडेलचे नाव टाइम इव्हेंट एग्जांपल आहे. अशा प्रकारचे कमेंट्स मॉडेल किंवा क्लासच्या पहिल्या ओळीवर लिहिले जाऊ शकतात. फ्री फॉर क्लास मध्ये H, V आणि G समप्रमाणात प्रतिनिधित्व करतात. इनिशियल इक्वेशन सेक्शन मध्ये प्राथमिक अटी आहेत. H ची व्हॅल्यू T equals 0 टाइम वर 30 मीटर आहे. V ची व्हॅल्यू T equals 0 टाइम वर 0 आहे. इक्वेशन या मॉडेलच्या इक्वेशन सेक्शनची सुरुवात दर्शविते. आता स्लाइड्स मध्ये स्पष्ट केलेले कंस्ट्रेंट कसे प्रविष्ट करावे ते पाहू. लक्षात घ्या की दाखविल्याप्रमाणे येथे इक्वेशन सेक्शन मध्ये इफ एल्स ब्लॉक आहे. या इफ एल्स ब्लॉकचे प्रत्येक स्टेटमेंट समजण्याचा प्रयत्न करू. इफ स्टेटमेंट हे टाइम व्हेरिएबल वर कंस्ट्रेंट ठेवते. टाइम हे मॉडेलिका मधील बिल्ट इन व्हेरिएबल आहे. हे क्लास किंवा मॉडेल मध्ये स्पष्टपणे घोषित करण्याची आवश्यकता नाही. बॉल टाइम 0.5 सेकंदानंतर फ्री फॉलचा अनुभव घेतो. म्हणूनच ही दोन इक्वेशन्स फ्री फॉल क्लास सारखी इक्वेशन्स दर्शवतात. एल्स ब्रांच मध्ये अशी इक्वेशन्स आहेत ज्यांची 0.5 सेकंदापेक्षा कमी वेळेत अंमलबजावणी होते. जेव्हा वेळ 0.5 सेकंदापेक्षा कमी असते तेव्हा बॉल थांबतो. म्हणूनच ही दोन इक्वेशन्स या प्रकरणात योग्य आहेत. एंड इफ हे इफ एल्स ब्लॉकचा शेवट दर्शवते. मॉडेल आता पूर्ण झाले आहे. सिम्युलेट बटणावर क्लिक करून ते सिम्युलेट करू. प्लॉटिंग पर्स्पेक्टिव आता उघडले आहे. व्हेरिएबल्स ब्राउझर मध्ये एच निवडा. हे H वर्सेस टाइम प्लॉट बनवते. तरी वेळ T
टी इक्वल्स 0.5 सेकंदापर्यंत बॉल थांबतो उंची समान राहते रिझल्ट डिलीट करण्यासाठी व्हेरिएबल ब्राउजर मध्ये टाइम इव्हेंट एग्जांपल वर राइट क्लिक करा आणि डिलीट रिझल्ट निवडा मॉडेलिंग पर्स्पेक्टिव वर परत जाण्यासाठी खाली उजवीकडे मॉडेलिंग बटणावर क्लिक करा आता मी एल्स ब्रांच मध्ये दुसरे इक्वेशन डिलीट करते हे मॉडेल सेव करण्यासाठी टूलबार वरील सेव बटणावर क्लिक करा सिम्युलेट वर क्लिक करा सिम्युलेशन अयशस्वी झाले आहे मेसेजेस ब्राउजर वर जा आणि एरर मेसेज पाहण्यासाठी वर स्क्रॉल करा एरर मेसेज मध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक ब्रांच मध्ये इक्वेशन्सची संख्या समान असणे आवश्यक आहे म्हणून इफ आणि एल्स ब्रांचेस मध्ये इक्वेशन्सची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येइतकी असली पाहिजे मी इक्वेशन परत त्याच्या जागी ठेवते आणि सेव्ह बटणावर क्लिक करते लक्षात घ्या की DER of H equals V हे इक्वेशन आहे जे इफ आणि एल्स ब्रांचेस दोन्हीसाठी समान आहे म्हणूनच इफ एल्स ब्लॉक हे दोन स्टेटमेंट्स द्वारे बदलले जाऊ शकते हे कसे केले ते मी तुम्हाला दाखवते प्रथम इफ एल्स ब्लॉक डिलीट करा टाइप केले जाणारे इक्वेशन इफ एल्स स्टेटमेंट .txt नावाच्या फाइल मध्ये दिले गेले आहे ही फाइल कोड फाइल्स लिंक मध्ये देखील उपलब्ध आहे ही एक टेक्स्ट फाइल असल्याने ती उघडण्यासाठी मी gedit वापरले आहे मी gedit वर जाते विंडोज वापरणारे नोटपॅड किंवा इतर टेक्स्ट एडिटर वापरून ही फाइल उघडू शकतात दोन इक्वेशन्स कॉपी करा ओएम एडिट वर परत जा राइट क्लिक करा आणि पेस्ट निवडा पुन्हा एकदा टूलबार वरील सेव्ह बटणावर क्लिक करा सिम्युलेट वर क्लिक करा पॉपअप विंडो बंद करा पुन्हा एकदा व्हेरिएबल्स ब्राउजर मध्ये h निवडा लक्षात घ्या की h वर्सेस टाइम प्लॉट हे मागील बाबतीप्रमाणेच समान आहेत जे दर्शवते की दोन्ही मॉडेल्स समान आहेत रिझल्ट डिलीट करण्यासाठी टाइम इव्हेंट एग्जांपल वर राइट क्लिक करा आणि डिलीट रिझल्ट निवडा तळाशी उजवीकडील मॉडेलिंग बटणावर क्लिक करा हे एक इफ एल्स स्टेटमेंट आहे जे दर्शवते की जर Time is greater than or equal to 0.5 dv by dt equals g anyatha dv by dt equals 0. Ata mi puna slides var parat jate. Krupaya lakshat gya ki if branch madil equations chi sankhya else branch madil equations cha sankhya saman asli pahije. Ani te dhoni class kiwa model madil variables chi sankhya saman asli pahije. इव्हेंट सिस्टमच्या वर्तनामध्ये अचानक झालेला बदल आहे इव्हेंट्स हे टाइम इव्हेंट्स आणि स्टेट इव्हेंट्स मध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते टाइम इव्हेंट मध्ये इव्हेंट होण्याची नेमकी वेळ माहित असते टाइम इव्हेंट एग्जांपल हे टी इक्वल्स 0.5 सेकंदात टाइम इव्हेंट हाताळते जेव्हा एखादी सिस्टम व्हेरिएबल एखादी विशिष्ट व्हॅल्यू ओलांडते तेव्हा स्टेट इव्हेंट उद्भवते आपण उदाहरणाद्वारे स्टेट इव्हेंट्स समजण्याचा प्रयत्न करू फ्री फॉल मध्ये बॉल जमिनीला स्पर्श केल्यावर स्टेट इव्हेंटला सामोरे जातो जेव्हा तो जमिनीवर आदळतो तेव्हा खालील वर्तन निरीक्षण केले जाते बॉलची गती दिशेत बदलते टप्प्यात स्थिरता असल्यास गतीची व्याप्ती बदलते मी हे वर्तन सिम्युलेट करण्यासाठी बाउन्सिंग बॉल नावाचे एक मॉडेल तयार केले आहे ही फाइल स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट वर उपलब्ध आहे हे मॉडेल पाहण्यासाठी आणि ते सिम्युलेट करण्यासाठी मी ओएम एडिट वर परत जाते ओपन मॉडेल किंवा लायब्ररी फाइल टूल वर क्लिक करा आपल्या सिस्टम मध्ये बाउन्सिंग बॉल फाइल शोधा आणि ओपन वर क्लिक करा लायब्ररीज ब्राउजर मधील बाउन्सिंग बॉल आयकॉन वर राइट क्लिक करा आणि व्ह्यू क्लास निवडा मॉडेल टेक्स्ट व्ह्यू मध्ये उघडत नसल्यास मॉडेलिंग एरिया शीर्षवर जा आणि टेक्स्ट व्ह्यू बटणावर क्लिक करा ई हे पृथ्वीसह बॉलच्या ताठर टक्करसाठी पूर्वस्थितीचा गुणांक आहे हे एक पॅरामीटर आहे आणि संपूर्ण सिम्युलेशनच्या वेळी त्याची व्हॅल्यू 0.8 वर स्थिर राहतो
radius हे M मधे ball से radius दर्शविते. H, V आणि G हे time event example च्या समान प्रमाणाचे प्रतिनिधित्व करते. Motions च्या या दोन equations ची चर्चा आधीपासूनच free fall class मधे झाली आहे. When statement event च्या signal साठी वापरले जाते. एखादी घटना जेव्हा उद्भवते तेव्हा केली जाणारी कृती निर्दिष्ट करण्यासाठी ती वापरली जाते. जेव्हा बॉल जमिनीच्या संपर्कात असतो H is less than or equal to radius हा true असतो. जेव्हा कधी हा इव्हेंट उद्भवतो तेव्हा हे स्टेटमेंट अमलात येते. Reinit फंक्शनचा उपयोग व्हेरिएबल पुन्हा सुरू करण्यासाठी होतो. येथे तो E च्या नकारात्मक उत्पादनासह बॉलची गतीची आणि ग्राउंडला स्पर्श करण्यापूर्वी बॉलची गती पुन्हा सुरू करतो. हे मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी टूलबार मधील सिम्युलेशन सेटअप बटणावर क्लिक करा. जनरल टॅब मध्ये स्टॉप टाइम फील्ड 30 युनिट्स मध्ये बदला आणि सिम्युलेट वर क्लिक करा. पॉपअप विंडो बंद करा. व्हेरिएबल्स ब्राउजर मध्ये H निवडा. लक्षात घ्या की H 0 खाली आहे जे अस्वीकार्य आहे. फ्री फॉल क्लास सिम्युलेट करताना आपण समान वर्तन पाहिले आहे. हे सदोष वर्तन न्यूमेरिकल एरर्स असल्यामुळे आहे. न्यूमेरिकल एरर्स ची चर्चा ह्या ट्यूटोरियलच्या व्याप्ती बाहेर आहे. कृपया व्यवस्थित समजून घेण्यासाठी ब्राउजिंग बॉलच्या झेनो वर्तनाचा संदर्भ घ्या. मी H डिसिलेक्ट करते. स्लाइड्सवर परत जाऊ. व्हेन स्टेटमेंटचा उपयोग एक इव्हेंटच्या सिग्नलसाठी केला जातो. Reinit of a, b हे b चे व्हॅल्यू व्हेरिएबल a असाइन करते आणि सिम्युलेशन पुन्हा सुरू करते. pre of a हे इव्हेंटच्या आधी व्हेरिएबलची व्हॅल्यू a परत करते. उदाहरणार्थ reinit of a, 10 इव्हेंट घडताना 10 ला a ची व्हॅल्यू असाइन करतो. बाउंसिंग बॉल मॉडेलची सदोष वर्तन बाउंसिंग बॉल विथ हिस्टेरेसिस मध्ये बरोबर असते. बाउंसिंग बॉल विथ हिस्टेरेसिस मॉडेल स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट वर उपलब्ध आहे. बाउंसिंग बॉल विथ हिस्टेरेसिस सिम्युलेट करा आणि H वर्सेस टाइम प्लॉट बनवा. बाउंसिंग बॉल आणि बाउंसिंग बॉल विथ हिस्टेरेसिस यातील फरक लक्षात घ्या. यासह आपण ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा. हे स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट सारांशित करते. आम्ही स्पोकन ट्यूटोरियलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो, प्रमाणपत्रे देखील देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. या स्पोकन ट्यूटोरियलशी संबंधित आपले काही प्रश्न असल्यास कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. टेक्स्टबुक कंपॅनियन प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही लोकप्रिय पुस्तकांची सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडिंगचे समन्वय करतो. आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. लॅब माइग्रेशन प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही वाणिज्यिक सिम्युलेटर लॅब ओपन मॉडलिकावर स्थलांतर करण्यास मदत करतो. अधिक माहितीसाठी कृपया वेबसाइटला भेट द्या. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट एनएमईआयसीटी एमएचआरडी भारत सरकारद्वारे समर्थित आहे. त्यांच्या समर्थनासाठी आम्ही ओपन मॉडलिकाच्या विकसनशील टीमचे आभारी आहोत. हे स्क्रिप्ट लता पोपळे द्वारे अनुवादित आहे. मी रंजना ओके आपला निरोप घेते. धन्यवाद.